खूप वर्षांपूर्वी किंगनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर दोन मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. है? मगर फळ खात का? मगर फळ नाही खाऊ शकत. मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात रा, खात रा, मी देत राहील. धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं बरं. मगर, ओ काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे, तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत, तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार, तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा, मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हा तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस, खरंय ना? नाही नाही, अशी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, मी जाते आहे. किंगनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुरकन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे! खा खा, अजून देतो. काय चव आहे! मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवा आहे.
देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, दोन गुच्छ देतो, आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडानी अंजिराचे दोन गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय, वालन, वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीच किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीच पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्गन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा मुर्गन, अरे काय झालं, अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये, चल जाऊया. जायचंय पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे, माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखानी राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणतेय. बर, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल, तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे पण जायचं कसं आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्गनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्गन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे, आज तूच आमचं जेवण आहे. अरे ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते, कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे
आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय, माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तुम्हाला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं? आपण काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तू मूर्ख आहेस, शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का, मूर्ख मगर? अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही, यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही, तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. अरे मी कधीपासून आलोय की रे, बघा की अजून एकही माकड सापडलं नाहीये. एक माकड मिळाला असता तर सर्कस वाल्यांना देऊ शकलो असतो. अरे मला बघून ही सगळी माकड पळून जातात, बघा कसं पकडायचं यांना. अरे अरे थांब की रे, अरे थांब, तू आता वाचणार नाही बघ. अरे थांब की रे. अरे गेला तर गेला कुठे, कुठे लपला असेल, गेला कुठे रे? त्याच्या गळ्यात घंटी आहे.
कळलं की रे, तो इथेच लपला असेल बघा. कुठे जाशील कुठे जाशील ना. सापडलास ना तावडीत. अरे आपले मंगू मित्राला शिकारीने पकडलं. याला आताच्या आता शहरात घेऊन जावं लागेल. जरा इथे ठेवतो याला. चला जरा नदीत जाऊन आंघोळ करून येतो. लवकर उघड ना, तो शिकारी येण्याआधी उघड, लवकर कर. बाळांनो ही घंटी हवी आहे का गळ्यात घालायला? नाही नाही, अजून संकटात मला नाही पडायचंय. हे माकड किती मूर्ख आहे, त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं, ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते. वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ तू तिकडे जाऊ नकोस, जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचंय. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू तिकडे जाऊन त्यांच्या सोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं, पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोहोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो पाहिलंय पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं.
अरे हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय, याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलो आहे. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल खरच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी, उचलून घे तिला. हे काय जिनी, मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस इतकी सोपी गोष्ट? जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे हे काय करतोयस तू? कुणाची शेपटी काय पोटावर असते? मग कुठे असते? अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. ही मागी असते, समजलं? अच्छा असं आहे का? तर मग ही घे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना. हे बघ खोडकर बाकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज. आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा, समजलं ना खोडकर माकडा? येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही.